आता सत्तर हजार जागांसाठी होणार मेगा भरती स्थगिती देण्यात आलेल्या फडणवीस सरकारच्या सरकारी भरतीला पुन्हा सुरुवात तर विविध विभागातील सर्व रिक्त पदांवर होणार मेगा भरती तर चला जाणून घेऊया याबाबतीत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे फडणवीस सरकारने चालू केलेल्या भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा लवकरच राबवला जाणार रा आहे या दुसऱ्या टप्प्यांमध्ये राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये सुमारे सत्तर हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार रा आहे राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सुमारे अडीच लाख पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना रिक्त पदांवर टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबविण्यात धोरण हाती घेतले होते परंतु कोरोना महामारीमुळे सरकारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला स्थगिती देण्यात आली होती दोन हजार एकोणीस नंतर कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने रिक्त जागांची संख्या वाढत आहे यामुळे रिक्त पदांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दे अध्यक्षतेखाली नव्याने मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे विविध विभागांमधील रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे पाहूया सविस्तर अनुक्रमांक एक ग्रह विभाग मध्य अठारह हजार रिक्त पदे दोन जलसंपदा विभाग मध्य पंद्रह हजार रिक्त पदे तीन कृषी व पशुसंवर्धन विभाग मध्य पांच हजार रिक्त पदे चार आदिवासी विकास विभाग यामध्ये आहेत तीन हजार रिक्तपदे पाच शालेय शिक्षण विभाग यामध्ये आठ आहे, हजार आहेत रिक्तपदे सहा अन्न नागरी व ग्राहक विभाग यामध्ये आहे दोन हजार रिक्तपदे सात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये आहेत तीन हजार रिक्तपदे आठ सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आहेत सहा हजार रिक्तपदे नऊ बांधकाम विभागामध्ये आहेत तीन हजार रिक्तपदे आणि दहा महसूल विभाग यामध्ये आहेत सहा हजार रिक्तपदे तर वरील नमूद विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तपदे असल्याने वरील नमूद रिक्तपदांवर लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे जेणेकरून राज्यातील बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळेल यामध्ये कायमस्वरूपी कंत्राटी आणि रोजंदारी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे सदर भरती प्रक्रिया माहे नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत राबविली जाणार आहे